मुंबईत एका आईने देखील आपल्या मुलासोबत 28 वर्षानंतर 12वीची परीक्षा दिली आणि मुलगा आणि आई देखील उत्तीर्ण झाली आहे. गीता अजयकुमार पासी असं या उत्तीर्ण महिलेचं नाव आहे. तसंच आर्यन अजयकुमार पासी असं मुलाचं नाव आहे. जर इच्छा आणि जिद्द असेल तर वय महत्वाचं नसतं, तर मेहनत महत्वाची आहे याचं हे उत्तम उदाहरण समजलं पाहिजे. मुंबईमध्ये कुर्ला भागात राहून एका आईचं कर्तव्य बजावत आणि नोकरी सांभाळून तब्बल 28 वर्षानंतर गीता पासी यांनी 12वीची परीक्षा दिली. माझ्या मुलाने इयत्ता 12वीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मदत आणि मार्गदर्शनही केलं असं त्यांचं म्हणणं आहे. घरातील सदस्यांसह माझ्या पतीने ही परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी प्रोत्साहित केलंय. माझं स्वप्न आहे की उत्तम पत्रकार होऊन समाजात काम करायचं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मागील मंगळवारी महाराष्ट्र बोर्ड 12वीचा निकाल जाहीर केला. महाराष्ट्र बोर्ड 12वीचा एकूण उत्तीर्ण टक्केवारी ही 93.37% आहे. यावर्षी मुलींची 5% ही 95.44% आहे, तर मुलांची 5% ही 91.60% आहे. मी व माझा मुलगा आर्यन आम्ही दोघे 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालो आहोत आणि आम्ही खूप आनंदी आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी गीता पासी यांनी दिली आहे. आता इयत्ता 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे MBBS डॉक्टर बनायचं आहे, त्यामुळे मी यापुढे अधिक मेहनत करणार, अशी प्रतिक्रिया यावेळी आर्यन पासी या उत्तीर्ण मुलानं दिली आहे. मी आणि माझी आई 12वीच्या परीक्षात पास झालो आणि मला पण खूप अभिमान आहे की माझी आई माझ्यासोबत पास झाली. त्या एजमध्ये माझा पर्सेंटेज 52% आले आहे आणि माझी आईचे 53%. आणि मला पण खूप अभिमान वाटतो आहे की माझी आई या एजमध्ये पास झाली आणि घरच्या कामकाज करून ऑफिसच्या काम आणि माझा अभ्यास घेऊन ती स्वतःचा अभ्यास केली आणि पास झाली.